महाराष्ट्र मी रश्मी स्टार माझा मध्ये आपलं स्वागत। विरार बोरिवली चौपदरीकरणाचं काम पूर्ण होऊनही रेल्वे गाड्यांमध्ये वाढ न झाल्यामुळे प्रवासी अधिकार समितीने आंदोलन छेडलंय। आजपासून लोकल ट्रेनवरती बहिष्कार घालत प्रवाशांना लोकलमध्ये न चढण्याचं आवाहन केलंय। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचा निमित्त साधून विरारकरांनी हे आंदोलन पुकारलंय। या आंदोलनात सुमारे 3 लाख प्रवासी सहभागी होणार आहेत। आपण बातचीत करूयात आमचे विरारचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांच्यासोबत। प्रभाकर, तिथे काय परिस्थिती आता, कशा प्रकारचं आंदोलन, कितपत याला पाठिंबा मिळतोय प्रवाशांचा? म्हणजे इकडे सकाळी 6 वाजल्यापासून लोकांचा जमाव येत आहे विरारच्या दिशेने। विरार हे स्थानक असं आहे की जिथे 24 तास पूर्ण रेलचेल असते। आज मात्र बहिष्कार आंदोलन असल्यामुळे येथे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे। मात्र प्रवाशी रेल्वेच्या बाजूला जमाव जमत असून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवत आहेत। पश्चिम रेल्वेने दूर उपनगरातील प्रवाशांची उपेक्षाच नेहमी केलंय असा आरोप प्रवाशांनी करत आहेत। चौपदरीकरणाचा अभूतपूर्व विलंब या अपेक्षेचं उदाहरण आहे। तसाच विलंब नवीन डब्यांच्या खरेदी होत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे। मार्च 2007 पर्यंत 157 नवीन डब्याची खरेदी करण्याचं आयोजन होतं। मात्र आज 8 महिने लुटले असून सुद्धा फक्त 3च नवीन गाड्या आलेल्या आहेत असं प्रवाशांनी सांगितलेलं आहे। विरार येथे आंदोलन तीव्र स्वरूपात चालू आणि 100% यशस्वी झालेलं आहे। प्रभाकर, एकंदरीतच प्रवासी जे या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि लोकल ट्रेन मध्ये चढत नाहीयेत, त्यांनी पर्यायी मार्ग काय अवलंबलाय? विरार येथे पर्यायी मार्ग असं एसटी आहेत, एसटी काही सोडलेल्या आहेत, एसटी महामंडळाने काही खासगी वाहनही युज करतात। मात्र बहुतेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात रोष आहेत, त्यामुळे आजचा दिवस त्यांनी रेल्वे प्रशासनाचा बहिष्कार दिवस पूर्णपणे बहिष्कार करण्याचं जे ठरवलं आहे। काही जे निकडीचे आहेत, गरजा आहेत, त्यांना जायचंच आहे मुंबईला, ते खासगी वाहनांचा उपयोग करतात आणि एसटीचा उपयोग करतात। प्रभाकर, एकंदरीतच या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस बंदोबस्त कसा आहे तिथे? पोलीस बंदोबस्त होत आहे विरार येथे। रेल्वेचे पोलीस पी आय उपस्थित आहेत, 50 आरपीएफचे जवान येथे उपस्थित आहेत, 3 PSI येथे उपस्थित आहेत, 2 PI विरारला उपस्थित आहेत। एकूण चोख बंदोबस्त येथे आहे। तसेच विरार येथे 2 डॉग स्क्वॉड ही मागवले आहेत। प्रभाकर, आम्ही तुमच्याकडून याबद्दलची वेळोवेळी माहिती घेत राहू, तूर्तास या माहितीबद्दल धन्यवाद। प्रभाकर यांच्यानंतर आमचे अजून एक प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत, स्वाती लोखंडे, जी भाईंदर इथे उपस्थित आहे। स्वाती भाईंदर, इथे काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे रेल्वे स्थानकावरती काय परिस्थिती दिसतेय? रश्मी, सकाळी मी अगदी 6 वाजल्यापासून भाईंदर रेल्वे स्टेशनवर उभी आहे। इथे सकाळी गर्दी जी होती ती फारच कमी होती, म्हणजे गर्दी अशी नव्हतीच, फार तुरळक लोक होते। पण आता मात्र ही गर्दी वाढलेली आहे, पण ते ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी नव्हे, तर ट्रेनमध्ये जे काही 2-4 लोक अगदी विरारहून जी काही लोक प्रवास करत येतात, विरारहून, वसईहून, नालासोपारहून, त्यांना हे प्रवासी उतरवतायत गाड्यातून की उतरा, आपलं आंदोलन सफल करायचं आहे। आणि अक्षरशः त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांना ऐकलं तरी त्यांना उतरवलं जाते की जाऊ नका म्हणून, असं एकंदर वातावरण आहे। आणि बरीच गर्दी आहे, लोकांची घोषणाबाजी चालू आहे की लालू हाय हाय वगैरे अशा घोषणा देत आहेत। प्रत्येक जी मागणी हीच आहे की हे जे आमचं आंदोलन आहे, या आंदोलनानंतर दर 5 मिनिटाला एक विरार जी लोकल आहे ती धावावी यासाठी आहे। त्यांचं म्हणणं आहे की गेला आता या वर्षामध्ये जे काही ट्रेन्स होत आहे मध्ये 157 रेक्सची वाढ होणार होती, पण रेल्वे प्रशासनानं असं काही केलं नाही, आणि याचा निषेध किंवा याचा रोष यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे। रश्मी, स्वाती, एकंदरीतच रेल्वे या लोकलमधनं जायचं नाही याचा अर्थ पर्यायी मार्गाचा अवलंब या प्रवाशांना करावा लागेल, याचाच अर्थ पर्यायी वाहतूक व्यवस्थेवरती याचा अतिरिक्त ताण पडणार आहे, तर त्याची काय परिस्थिती आहे? रश्मी, तसं बघितलं तर जी काही गर्दी आहे त्याहून असं लक्षात येतं की बहुतेकांनी इथं सुटी घेतलेली आहे, पण ज्यांना काही प्रवास करायचा आहे त्यांनी मात्र एक पर्यायी चांगला असा उपाय योजला आहे की बोरिवलीपर्यंत जी इथून बस सेवा आहे त्या बसने जात आहेत। साधारणतः अर्धा तास लागतो भाईंदर ते बोरिवली या दरम्यान बसने प्रवास करण्यास, आणि मग बोरिवलीहून ट्रेन पकडली जाते। काही जण मात्र स्वतःचे व्हेकल्स आहेत, जसं बाईक्स आहेत किंवा स्वतःच्या काहींच्या गाड्या आहेत,
फोर व्हीलर तो त्यांचा वापर करून ही काही जण ऑफिसला जातात पण बहुतांश जे काही लोक आहेत बहुतेक लोकांनी रजाच घेतली आहे आणि सगळे जण जे आहेत स्पेशली मेन्स आहेत पुरुष मंडळी आहे आणि त्यामध्ये काही स्त्रियांचाही सहभाग आहे की जे प्लॅटफॉर्मवर येऊन घोषणाबाजी करत आहेत लोकांना ट्रेनमधून उतरवत आहेत. रश्मी स्वाती एकंदरीत लोकांनी या आंदोलनाला दिलेला प्रतिसाद बघता हे आंदोलन यशस्वी झालं असं म्हणू शकतो का आपण? रश्मी नक्कीच याला असं म्हणता येईल की हे फार यशस्वी आंदोलन आहे की लोकांना त्यांनी आवाहन केलंय. गेल्या अगदी 2 महिन्यापासून पत्रकं वाटली जात आहेत की आपल्याला 10 डिसेंबरला बहिष्कार झाल्याचा आहे लोकल प्रवासावर आणि पत्रकं वाटून लोकांच्या जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी की आधीच काही जणांनी भीतीपोटी घेतली की काही होऊ शकतं काही वाईट गोष्टी होऊ शकतात यासाठी काही जणांनी सुट्टीच घेतली आहे तर काही जणांनी मात्र पर्यायी मार्गाचा अवलंब केलेला आहे. पण एकंदर जो काही हे आंदोलन आहे लोकल प्रवासावर बहिष्कार घेण्याचं ते यशस्वी होईल हे मात्र नक्की आहे. रश्मी स्वाती याबद्दलची माहिती वेळोवेळी मी तुझ्याकडनं घेतच राहू. तुर्तास या माहितीबद्दल धन्यवाद. हम लोग